त्यांच्याबद्दल संभाजी महाराजांच्या वरती बोलत असताना स्वराज्य रक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असते तर त्या संबंधीचा उल्लेख करण्यात काही चुकीचं नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करत असेल आणि धर्माच्या अंगानी ते त्या ठिकाणी बघत असतील तर त्यालाही माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचं जे मत आहे त्याला बांधायचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा, तुम्ही त्यांना धर्मवीर रक्षक म्हणा, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. जरूर ज्याला हवं आहे ते त्या ठिकाणी करू शकतो. फक्त मला काळजी एकच आहे की धर्मवाद रक्षक या संबंधीचा उल्लेख केला नाही याच्याबद्दलची जी काही तक्रार काही घटकांची आहे त्याच्याबद्दल मला थोडीशी काळजी दिवशी एक अशी वाटते की मी कधी ठाण्याला जातो तर त्यावेळेला धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधलं एकेकाळाचं ते धर्मवीर यांना काय धर्मवीर आनंदिगे आनंदिगेंना पण धर्मवीर म्हणतात आणि ह्यांची इच्छा आहे संभाजी महाराजांना पण धर्मवीर म्हणावा. खरे बरोबर ना. मला तेच सांगायचं आहे की ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे सरकारी होते आणि त्याचं स्वागत त्यांनी त्यांचं स्वरण ते अनेक वेळेला करतात. अनेक वेळेला सरकारच्या धायद्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. माझी काही तक्रार नाही. त्यांनी ते केलं ते हरकत नाही. तिथं धर्मवीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय धर्मरक्षक काय त्या व्यक्तीला त्या संभाजी महाराजांच्या वतीची आस्था आहे आणि त्या आस्थेच्या पाठीवरचा जो विचार आहे त्या विचारातून जी आस्था असेल तर त्यासाठी वाद करण्याचे कारण हे धर्मवीर म्हणायचं असेल धर्मवीर म्हणा त्याचं सर्वांतर आणि लक्ष करायचं असेल तर शिवसत्ती गेल्याच्या नंतर त्या राज्यावर हल्ले होत असताना कशाचा विचार न करता स्वतःच्या भवितव्याचा विचार न करता राज्याचं रक्षण करण्याच्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचं काम केलं त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचं नाही आणि म्हणून याच्यातून वाद करण्याचं काही कारण नाही. अजित पवार काय बोलले पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे काही केलं तर तुम्ही आमदार बोलता तुम्ही आणखीन कार्यकर्ते बोलता त्या सगळ्यांना मी उल्लेख करावा त्याचं स्पष्टीकरण करावं याची काय आवश्यकता नाही. पण हे सर्व वक्तव्य झाल्यानंतर अजित पवार मात्र कुठेही समोर येताना दिसत नाहीये. गेल्या आज सुद्धा कार्यक्रमात त्यांचं नाव होतं. निश्चित तुम्हाला काय काळजी करू नका. आपला काही संपर्क झाला का? माझी गाठ नाही. कधी काही मी तिथे नव्हतो.